गुड मॉर्निंग ऑल। बैंक निफ्टी आणि निफ्टी प्री आणि रिसीटच्या व्हिडिओ मध्ये आज 5 ऑगस्ट 2022 रोजी मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, कालचा जर आपण पूर्ण जर मार्केटचा जर पाहिला किंवा मूव जर पाहिला तर रॅपिडली फॉलिंग आली होती। रॅपिडली फॉलिंग नंतर काय झालं होतं की त्यानंतर 37,300 म्हणजे कालच्या ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कालच्या आपल्या प्री आणि पोस्टमध्ये की मार्केट इथनं जर रिटेल झोनवर गेलं तर वर जाईल आणि खाली जर गेलं तर डायरेक्ट हाय लेवल ही लेवल ब्रेक केलं डायरेक्ट तुम्हाला 37,400 आणि 300 दिसेल। एक्झॅक्टली 200 त्यानंतर रिकव्हरी 50% झाली, झालेल्या फॉलिंगच्या 50% बरोबर रिकव्हरी झाली। 800 पॉईंट पडला, 350 पॉईंटची रिकव्हरी झाली। त्यानंतर मार्केट आज काय करत आहे तर मार्केट कालच्या डेटा प्रमाणे किंवा कालच्या मुवमेंट प्रमाणे, डेटा म्हणत नाही मी, मुवमेंट प्रमाणे थोडंसं गॅप अप आहे, 110 पॉईंट वगैरे गॅप अप आहे आणि परत काय करते मार्केट आता एक छोटीशी इथे कॅन्डल बेरीज बुलीज चालू आहे। तुम्हाला काही करायचं नाही आहे, ॲज पर सॅपा कुणालाही काहीच करायचं नाही आहे, फक्त 2 गोष्टी करायच्या। या ठिकाणावरनं मार्केट जर तिथून वरती जर जायला लागलं डायरेक्टली इथे गेलं तर एक रेजिस्टन्स लेवल आहे, मे बी तिला रिजेक्ट करून खाली येऊ शकतो, परंतु रेजिस्टन्सला फार मी काही महत्व देत नाही किंवा आमचा सॅपा महत्व देत नाही। तर मार्केट या ठिकाणाहून जर वरती गेलं तर मार्केट वरती रेजिस्टन्स लाईन ब्रेक करून रिटेस्ट करून डायरेक्टली 38,200 म्हणजे कालच्या पॉईंट पर्यंत जाऊ शकतं, तिथनं एक परत चांगली फॉलिंग येण्याची शक्यता आहे। हा पहिला व्ह्यू आहे। दुसरा व्ह्यू आहे की जर इथे जर फॉलिंग नाही आली आणि या ठिकाणावरून जर जास्त बायर्सने जर प्राइस वरती पुश केली मार्केट रिटेस्ट होऊन परत वर जाऊ शकतं, तर या ठिकाणावर तुम्हाला फ्रेश बाईंग करायची आहे। इथं तुमची रिस्क तुम्ही घ्यायची, परंतु त्यात इथपर्यंत जाईपर्यंत पूर्ण काय आहे धोका आहे, त्यानंतर मार्केट कधीही रिव्हर्स येऊ शकतं। त्यानंतर या ठिकाणी जे मार्केट आता ओपन झालं, जर मार्केट आता सस्टेन नाही झालं या लाईनपासून रिजेक्ट झालं तर तुम्हाला डायरेक्ट रिजेक्शनला नाही जायचं। जर तुम्हाला इथून गेलं एकदा रिजेक्ट होऊ द्या, रिटेस्ट करून मार्केट खाली निघालं की तुम्हाला काय आहे पहिल्यांदा हे टार्गेट आहे 37,984 किंवा 38,000 जे ब्रेक झालं डायरेक्ट मार्केट खाली कितीपर्यंत येईल यावरून 37,700। ही जर लाईन सस्टेन नाही झाली, ब्रेक झाली, तर विसरून जा की मार्केट परत वर जाईल, मार्केट डायरेक्टली खाली येईल कितीपर्यंत, परत 37,300 पर्यंत। आणि जर का अजून प्रेशराईज जर झालं मार्केटवर त्या साईडनं तर तुम्हाला 37,000ची पण लेवल पाहायला मिळू शकतो। परंतु कालच्या हेवी प्रॉफिट बुकिंग नंतर आणि फेअर नंतर मार्केट परत एकदा वरती जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, त्याच्यामुळे फॉलिंग झाली तर मी सांगितलेल्या पॉईंट्सवरनं फॉलिंग होऊ शकती, अन्यथा फॉलिंग होणार नाही। मार्केट आज थोडंसं रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल, दिवसभरात एक चांगला कुठेतरी डाऊन साईड किंवा अप साईडला आपल्याला मुवमेंट पाहिजे। नंतर आता हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस, तर आपण निफ्टीमध्ये जर पाहिलं तर निफ्टी काय सांगण्याचा प्रयत्न करते तर निफ्टी एक्झॅक्टली गॅप अप तर झालीच आहे, परंतु ओपन कुठे झाली आहे 17,440 आणि 17,440 ते 50 मागे सांगितलं होतं की चांगला बाईंग लेवल झोन आहे, परंतु आता तो राहिलेला नाही। का? वरच्यावरनं फॉलिंग आल्यामुळे मार्केट इथनं अगोदर काय करेल वरती जाईल, मार्केट इथनं काय होईल वरती जाईल, या ठिकाणावरनं तुम्हाला रिजेक्शन देईल आणि या ठिकाणी कोण बसले सेलर्स स्मार्ट मनी FIS आणि DIS इथनं ते काय करतील परत प्राईजला खाली पुश करतील आणि मार्केट इथनं खाली। हा तुमचा पहिला व्ह्यू आहे। यानंतर मार्केट जर इथून खाली आला आता प्रेशर होऊन तर तुम्हाला लगेच सेलिंगला जायचं का नाहीये, तुम्हाला 37,350ची लेवल ब्रेक झाल्यानंतर मार्केट ही लाईन ब्रेक करेल आणि इथं रिटेस्ट झाला तर फॉलिंगला जायचं सेलिंगसाठी। 37,350 वरनं तुम्हाला 37,160 लेवल म्हणजे 200 पॉईंटचा फॉल तुम्हाला निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो। ठीक आहे मित्रांनो, पहा क्लिअर लेवल आहे, वरती गेलं का या ठिकाणावरनं सेलिंग करायची, मार्केट खाली येईल, फ्रेज बाईंग जर होत असेल मार्केटमध्ये तर या 2 ब्रेक केल्यानंतर वरती रिटेस्ट केल्यावर होतील। परत आज शुक्रवार असल्यामुळे फार एवढ्या मोठ्या मुवमेंट्स पाहायला मिळणार नाहीत, एकतर इथून डायरेक्टली शार्प फॉलिंग येईल आणि तर इथं येऊन इथून फॉलिंग येईल, आणि जर बाईंग करत असेल तर फक्त बाईंग याच्या वरती आणि फॉल होऊन इथे आला तर इथून रिव्हर्सलला बाईंगचे चान्सेस कमी आहेत, आपल्याला सेलिंगसाठी जास्त विचार करायचा। जर नवीन बाईंग करायची असेल तर फक्त 37,550 वरती ते पण रिटेस्ट झालं। ठीक आहे, चला बघूया आपण पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये काय होतं ते। थँक्यू, बाय बाय।